हाय फ्रेंड्स, आम्ही कुठेतरी जात आहो। स्वरा आणि मी आणि गणेशजी जात आहो। पिल्लू झोपलेला आहे म्हणून एवढा आरामशीर आवाज करत आहो। आम्ही पिल्लूला झोपून कुठेतरी जात आहो म्हणजे स्वरासाठी शाळेचं सामान घ्यायचं आहे, बुक्स म्हणजे नोटबुक आणि शूज घ्यायचं आहे, तर आम्ही बाहेर जात आहो। आणि गणेशजी आले की आम्ही बाहेर जाणार आहो आणि तुम्हाला आज पुन्हा एकदा मी मार्केट दाखवणार आहे। इथे स्वराला आम्ही हे शूज घ्यायला आलेलो आहो। गणेशजी बघत आहे हे तिला शूज होते की नाही, परंतु स्वराला शूज होत नव्हते आणि गणेशजी तिच्या पायात घालून बघत होते की तिला हा होते का तो होते का, परंतु स्वराला जसा शूज पाहिजे होता तसा काही शूज भेटत नव्हता। स्वराच्या मापाचा शूज भेटला नाही तर आता आम्ही इथं आलो, आता बघूया इथं स्वराचा शूज भेटते की नाही। तिला पाहिजे वे कसा शूज पाहिजे आम्हाला पण कळत नाही आहे। त्याही दिवशी तिनं मला 4 ते 5 दुकानं फिरवलं, आता इथे पाहत आहे इथं, आता बघूया तिला मिळते की नाही इथे शूज। गणेशजीला टेन्शन आलं शूज नाही भेटत आहे म्हणून, इकडं बच्चू आमचा घरी आहे एकटा, अजून तिला बुक्स पण घ्यायचे आहे बरोबर। इथे आता आम्ही आलेलो आहोत स्वरासाठी नोटबुक घ्यायला, कारण शाळा सुरू झाली तेव्हा आम्ही तिला रफ नोटबुक दिली होती, आता तिला नोटबुक वगैरे आणि इरेझर वगैरे सर्व स्कूलचं सामान मी तिच्यासाठी घेत आहे। तर आम्ही मार्केटमधून आलो आणि आम्ही तुम्ही पाहिलेलं तशी ना आता शूटिंगमध्ये की स्वरासाठी शूज घ्यायचे होते शाळेचे, त्याच्यानंतर हे बघा स्वरासाठी शूज आणले आणि काही कपडे पण आणले, कारण आता शाळा रेग्युलरली चालू झालेली आहे। आमच्याकडे पुष्कळ ताईंच्या कमेंट्स होत्या की ताई तुमच्याकडे शाळा चालू झाल्या का, तर हो आमच्याकडे रेग्युलर शाळा चालू झालेली आहे। आणि आता संडेला स्वराला आम्ही बाहेर गावी घेऊन जाणार आहोत, म्हणजे कुठंतरी जाणार आहो आणि तिथं स्वराचंच काम आहे। आणि संडेला तुम्हाला म्हणजे गणेशजी, मी, स्वरा आणि पिल्लू पहिल्यांदा आम्ही चौघं तुम्हाला एकत्र दिसणार आहो, तर तुम्ही गेस करा आता आम्ही कुठं जाणार आहो आणि व्हिडिओ पाहत रहा। थँक्यू।